नेर येथील श्रीराम मंदिरात अनेक वर्षापासून श्रीराम भजनी मंडळ भजनाचा कार्यक्रम करतात, परंतु त्यांच्या भजनासाठी साहित्य कमी असल्याने मोजक्याच भजनात कार्यक्रमाची सांगता करत असेही बाब दिवाकर ढोके यांच्या लक्षात येताच त्यांनी विलंब न करता नवरात्रात मंडळाला भजनाचे साहित्य दान देऊन या भजनी मंडळाचा आनंद द्विगुणित केल्यामुळे या भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिवाकर ढोके यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मंचावर विलास राकडे, महेश्वर जामणकर, विजय दरोई, गणेश कदम व अन्य पाहुणे उपस्थित होते. सत्कारानंतर भजनाला सुरुवात करण्यात आली. भजनानंतर श्रीरामाच्या आरतीने सांगता झाली. यावेळी भजनी मंडळाचे विलास कोजे, संजय परतवार, सुरेश दरोई, नारायण राऊत, हरिदास हरसुलकर, आनंद ढोके, राजू सार्वे, चरणदास इंगळे, अलोणे महाराज, अनिल ढोके, पूजा परतवार, उज्ज्वला दरोई, प्रेमा बुरखडे, प्रिया इंगळे, वंदना ढोके व अन्य महिला यावेळी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला प्रदीप आडे, सुरेश ढोके, विकास जामणकर, ऋषिकेश गोजे, आनंद मेहत्रे उपस्थित होते. जय श्रीराम. मी जय श्रीराम भजनी मंडळ या मंडळाच्या वतीनं अनेर यांच्या वतीनं माननीय श्री दिवाकरराव भाऊ ढोके यांनी जो या मंडळाला एक सहकार्य केलं, एक देणगी दिली साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून, खरोखर त्यांचं कौतुक करण्याजोगत आहे की सेवेची संधी घ्यावं तर जीवनामध्ये माणसानं अशा धार्मिक कार्यातून घेतली पाहिजे. इतर कोणत्या चुकीच्या कार्यात जर तुम्ही दान करत असेल तर त्या मार्गाने तुम्ही इकडे देणगी देत असेल तर त्याला त्यामध्ये काही तथ्य नाही, असं एक माहिती मी त्यांच्या माध्यमातून सांगू शकतो. आणि श्रीराम भजनी मंडळ यांच्यासाठी फार मोठं त्यांनी कार्य केलेलं आहे आणि माध्यम एकच आहे श्रीराम भजनी मंडळाचं की आपल्या नेर या शहरामध्ये, ग्रामीण भागाच्या शहरामध्ये आपल्याला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची जी प्रणाली आहे, भजन प्रणाली, आणि ही सर्वांच्या मानवी जीवनाच्या कामी पडेल यांच्यातून भजनातून जे प्रबोधन या भजनी मंडळाच्या माध्यमातून मिळणार आहे ही एक संधी. अवाढव्य स्वरूपाचे देणगी दिली की आम्ही साध्या पद्धतीनं भजन गात होतो आमचं मंडळ, आज आमचा त्यांनी एक मोठा आवाज करून दिला. आणि या कार्याचं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याचं जे मोठं कार्य योगदान श्री दिवाकरवाजी ढोके होऊ यांना लाभलेलं आहे, असं एक आमच्या श्रीराम भजनी मंडळाच्या वतीनं त्यांचं एक स्वागत करतो, अभिनंदन करतो, कौतुक करतो. ईश्वरचरणी ही प्रार्थना करतो की त्यांच्या जीवनामध्ये अशा समाजकार्याची भरभराट हो, असंच त्याच्या हातून काही सामाजिक कार्यातून देणगी याच्यापेक्षा मोठ्या स्वरूपात आणखी काही आपल्या भागामध्ये हो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. जय गुरु. नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर.